नमस्कार, न्यूज टेट महाराष्ट्र मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मी मनीष गांगुर्डे. सध्या मी आहे कळवा मुंब्रामध्ये. कळवा मुंब्रामध्ये कशा पद्धतीने निवडणुकीचा प्रचार चालू आहे आणि या प्रचारामध्ये अगदीच महत्वपूर्ण लढत आपल्याला बघायला मिळणार आहे, ती म्हणजे जितेंद्रराव वाड, नजीम मुल्ला, त्याचबरोबर मनसेचे उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीचे गायकवाड यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. आणि या लढतीमध्ये नेमके सरस कोण आहेत, कशा पद्धतीने प्रचार सध्या चालू आहे, आपण संवाद साधणार आहोत. वंचितचे कार्यकर्ते आहेत, वंचितचे उमेदवार आहेत आणि ठाणे शहरातील वंचितचे पदाधिकारी देखील आपल्या सोबत जोडले गेले आहेत. आपण संवाद साधणार आहोत. काय सांगाल, कशा पद्धतीने वंचितचा प्रचार ठाण्यामध्ये सध्या सुरू आहे? डॉक्टर शशिकांत शिंदे बोलतोय मी. वंचितचा प्रचार ठाण्यामध्ये भयंकर चांगल्या प्रकारे चालू आहे. सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचितचे प्रत्येक कार्यकर्ते एकदम जोमाने काम करत आहे. सध्या ठाण्यामध्ये किती उमेदवार दिले गेले आहेत पक्षाकडून? सध्या ठाण्यामध्ये पक्षाकडून 3 उमेदवार आहेत, 2 पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि 1 पक्षाने सपोर्ट केलेला 1 उमेदवार आहे. कसं बघता तुम्ही या निवडणुकीकडे, पक्षाच्या माध्यमातून उमेदवार निवडून आणण्यासाठी कसं तुम्ही प्रयत्न करत आहात? बघा, ही महाराष्ट्रातील जी ही निवडणूक आहे ही अत्यंत महत्वपूर्ण आणि महाराष्ट्राच्या भविष्याची एक अत्यंत जिगरीची निवडणूक आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये आरक्षण हा मुद्दा घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी शंख फुकले आहेत आणि त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये जे हे समाजाचे ध्रुवीकरण झालेलं आहे ते समाजाचं ध्रुवीकरण पण संपवण्यात येणार आहे आणि बाळासाहेब आंबेडकर हे एक महाराष्ट्राचे मोठे नेते म्हणून पुढे येणार आहेत. अगदीच आपण तरुणांना देखील विचारणार आहोत. मित्र, काय सांगशील, कशा पद्धतीने वंचितचा प्रचार ठाण्यामध्ये सुरू आहे, अगदी थोडेच थोडे उमेदवार आहेत, उमेदवार निवडून आणण्यासाठी कसा प्रयत्न चालणार आहे? सर्वांना जय क्रांती, जय ज्योती, जय शिवराय, जय भीम. मी अनिकेत मोरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा ठाणे जिल्हा अध्यक्ष, जी वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत विद्यार्थी संघटना आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आमचे प्रेरणास्थान आदरणीय ऍडव्होकेट प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कळवा मुंब्रा विधानसभेचे अधिकृत उमेदवार जे आहेत पंढरीनाथ गायकवाड यांना तिकीट दिलेलं आहे आणि त्यांचा प्रचार जो आहे तो अतिशय जोरात जोमाने चालू आहे. लोकांचा आम्हाला जो प्रतिसाद मिळत आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे. ही जी निवडणूक आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आज राज्यांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये सभा त्या ठिकाणी घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मी खरं तर बोलेल, सध्या अतिशय महत्वाचा जो प्रश्न आहे तो आरक्षणाचा प्रश्न आहे, जो आता हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने जे काही निकाल दिलेले आहेत आरक्षणाच्या विरोधात, इथल्या सत्ताधारी पक्ष आणि जो काँग्रेस पक्ष आहे, ह्या दोन्ही पक्षांनी जे आहे, जे काँग्रेस पक्षांवर आतापर्यंत जो SC ST OBC आणि मुस्लिम समाज जो काँग्रेस पक्षांवर त्या ठिकाणी विश्वास दाखवत होता, तो विश्वासघात करण्याचा प्रयत्न जो आहे किंवा मग विश्वासघात जो आहे तो खऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती उमेदवार निवडून आल्याच्या नंतर तुम्ही कशा पद्धतीने काम करणार? बाळासाहेबांची भूमिका ही पूर्णपणे स्पष्ट आहे पहिल्यापासून, जोपर्यंत जेव्हापासून महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने आरक्षणाचा मुद्दा जो उचललेला आहे, बाळासाहेबांची भूमिका ही स्पष्ट आहे की मराठा आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि OBC आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे. बाळासाहेब प्रत्येक सभेमध्ये सांगतायत की मी माझे उमेदवार जेव्हा निवडून येतील तेव्हा खऱ्या अर्थाने इथल्या ओबीसींचा जो काही ओबीसींचा आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न त्या ठिकाणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी प्रश्न सोडवणार आहे. नक्कीच, मुद्दे हे सर्व पक्षांचे एक सारखेच असतात, पण पक्ष म्हणून ज्यावेळेस एक उमेदवार निवडून उभा केला जातो त्या उमेदवाराला उभं करताना, त्याला निवडून आणताना जे सहकार्य लागतं ते पक्षाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं असतं. आज जो उमेदवार आहे तो उमेदवार निवडून येण्यासाठी कशा पद्धतीने ठाणे शहराकडून काम केलं जातंय आणि त्याला निवडून आणण्यासाठी कसा जोर लावला जातो याबद्दल काय सांग? या ठिकाणी मी सिद्धार्थ भास्कर जाधव, निरीक्षक म्हणून माझी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी नेमणूक केली आहे आणि या ठिकाणी आपण बऱ्यापैकी ठाणे शहरामध्ये प्रचार करत आहोत आणि सांगायचं झालं तर आमचे जे अधिकृत उमेदवार पंढरीनाथजी गायकवाड आहेत यांनी प्रचाराचा धडाका जो लावला आहे तो विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारा आहे आणि इथल्या वंचित घटकांना
आशेचा किरण दाखवणारा आहे. अतिशय जोमाने आमचे तिन्ही उमेदवार हे प्रचारात व्यस्त झालेले आहेत आणि या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेबांना अपेक्षित असं वंचितांचं राज्य येणार हे नक्कीच आहे. तुम्ही निरीक्षक म्हणून या ठिकाणी पक्षाचं काम करत आहेत, पक्षाचे उमेदवार निवडताना अगदी अगोदरचे आमदार त्यांना तोडीस तोड देण्यासाठी तुम्ही उमेदवारांची निवड कशी केली? या ठिकाणी सांगायचं झालं तर ही प्रस्थापित आमदार आहेत आणि ते प्रस्थापित म्हणजे आता त्यांना स्वतःच अस्तित्व नसलेले ते आमदार असतात. आम्हाला या ठिकाणी कॅरेक्टर खूप महत्वाचं आहे आणि आम्ही पहिल्यांदा कॅरेक्टर पाहिलेलं आहे. आम्ही त्यांची श्रीमंती नाही पाहिले, आम्ही वंचित घटकातले आहोत. आम्ही वंचितांना आम्हाला सत्तेत आणायचं आहे. या ठिकाणी कॅरेक्टर लेस आहेत. प्रत्येकावरती ईडीची कारवाई लागण्यात आली असल्यामुळे प्रत्येक जण कुठे ना कुठे गुन्ह्यामध्ये त्यांची नोंद झालेली आहे. आपण जर पाहिलं तर कळवा मुंब्रामध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यावरती 29 प्रकारचे गुन्हे आहेत. असं आमचं कुठलाही एकही उमेदवार गुन्हा असलेला उमेदवार आम्ही निवड केलेला नाही आहे आणि वंचितांची लढाई आहे. वंचित लढला ही लढाई लढणार आहे. नक्कीच वंचित ही लढाई लढणार आहे. पण आता जे उमेदवार आहेत कळवा मुंब्राचे पंढरीनाथ गायकवाड, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. गायकवाड साहेब, तुमचं न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो. या अतिशय महत्वाचा हा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये पक्षाने तुम्हाला तिकीट दिलेलं आहे आणि कशी तुमची बांधणी सध्या चालू आहे? या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी विश्वास ठेवून मला जे उमेदवार दिले त्याबद्दल त्यांचं मी अंतःकरणापासून आभारी आहे. कारण इथला जो बहुजन समाज आहे, शेतकरी आहे, शोषित पीडित, हा जो समाज जास्त मागासवर्गीय आपल्या कळव्यामध्ये आहे आणि म्हणून मागासवर्गीय असल्यामुळे इथले जे आमदार आहेत 2009 पासून निवडून गेलेले आहेत. जवळजवळ 3 टर्म, हा चौथा टर्म आहे त्याचा. 15 वर्ष असलेला आमदार झोपडपट्टीचे प्रश्न सोडवू शकत नाही. ठीक आहे, आमदाराला ते पावरच नाही, परंतु नगरसेवकांना ते पावर, त्यांचे जे नगरसेवक आहेत त्या आमदारांनी त्या नगरसेवकांना सांगितलं पाहिजे इथं पाण्याचा प्रश्न खूप गंभीरपणे आहे. पाणी मिळत नाही लोकांना, रस्ते नाही आहेत, गटारे जे 15 वर्षापूर्वी बांधलेले आहेत ते तसेच गटारे आहेत. पाणसांडा वाढत चाललेला आहे, पाणी जायला मार्ग नाही आहे. फक्त वरच्यावर प्लास्टर करून ते गटार तुंबल्यामुळे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे आणि त्यामुळे रोगराई पसरलेली आहे. तरी सुद्धा हे आमदार इथले स्थानिक हे लक्ष देत नाही आहे आणि हे आमदार स्थानिक नसून या ठिकाणी हे ब्रिजच्या पलीकडे म्हणजे कळव्यामध्ये नसून राहत ते ठाण्याला राहतात आणि ठाण्याला राहत असून त्यांना इथल्या गोरगरीबाची काळजी कशी कळेल. आणि म्हणून हा गोरगरीब शोषित पडीत दिलीत हा मागासवर्गीय समाज हा इथं व्याकुळ झालेला वैतागलेला आहे आणि त्यामुळे बाळासाहेबांनी मला या ठिकाणी जी संधी दिलेली आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करणार आहे. आणि समाजात बहुजन समाजामध्ये मग तो आगरी, कोळी, साळी, माळी, केळी सगळं, तेली, तंबोळी सगळा समाज जो मातंग समाज आहे, बौद्ध समाज आहे, अतिशय आनंदामध्ये राहिलेला आहे की पंढरीनाथ गायकवाडला तिकीट दिल्यामुळे आता कुठेतरी आम्हाला नाही मिळणार आहे. आणि सगळे कार्यकर्ते हे जोमाने कामाला लागलेले आणि अतिशय चांगला प्रतिसाद आहे. कालच आमची रॅली होती, ती रॅली बघून अनेकांनी मला फोन केले, अनेकांनी मेसेज केले की गायकवाड साहेब खरोखर जी ताकद आहे ही वंचितांची ताकद आहे, ही वंचितांची ताकद काल त्यांना रस्त्यावरती दाखवण्यात आलेली आहे. निवडून आल्याच्या नंतर सर्वात प्रथम तुम्ही कुठल्या प्रभागामध्ये कुठलं काम महत्वपूर्ण करणार आहात? निवडून गेल्यानंतर या ठिकाणी अभ्यासिका नाही आहे. गोरगरीब जनतेला अभ्यास करण्यासाठी प्रत्येक वार्ड मध्ये अभ्यासिका नसल्यामुळे त्यांना ठाण्याला जावं लागतं आणि म्हणून पहिला प्रश्न मी शिक्षणावरती घेणार आहे. तर आपली मुले शिकले पाहिजे आहे. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ते शिक्षणावरती यांनी घाव मारायचं काम केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या कोणत्याही जाती धर्माचा असेल जो गरीब आहे तो माझ्या रक्ताचा आहे, माझ्या हाडामासाचा आहे, त्यांच्यासाठी पहिला अभ्यास आहे का शिक्षणावरती मी प्रथम भर देणार आहे. काटेकी टक्कर होणार आहेत या ठिकाणी. जितनराव वाड वर्सेस नजीमुल्ला आहेत, मनसेचे सुर्वे आहेत आणि वंचितचे तुम्ही गायकवाड तुम्ही आहात. या चौ तिघांच्या लढाईमध्ये गायकवाडांना बहुमत मिळेल का? नक्कीच. बाळासाहेबांनी पूर्णपणे विचार करून माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे आणि माझ्यावरती जबाबदारी टाकल्यामुळे सगळे कार्यकर्ते मग कळव्यातले असेल, मुंब्र्यातले असेल,
या ठिकाणी आमचे जाधव साहेब आहेत, निरीक्षक आहेत, अतिशय ते म्हणजे त्यांनी धुरा खांद्यावर घेतले. इथे आमचे डॉक्टर शिंदे साहेब आहेत, इथे आमचे बैले साहेब आहेत, आमचे सगळे नाना वाघमारे, आमचे मुंब्रा विभागाचे अध्यक्ष जाधव साहेब आहेत. म्हणजे पदाधिकारी जोरात काम करत आहेत, पण जर निवडून आल्याच्या नंतर यामध्ये कुठेही नाराजीचं नाट्य सध्या पक्षाच्या अंतर्गत दिसून येते? नाही नाही नाही, कसं आहे माहिती का, ज्या वेळेला उमेदवार भक्कम प्रचार करतात, कार्यकर्ते कामाला लागतात, मग आजपर्यंत जो मागासवर्गीयांचा जो उमेदवार आहे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे. काही यांचे कार्यकर्ते नाराज आहे. कोण करत हा प्रयत्न? विरोधक. विरोधकांना काम धंदा काय? बाबासाहेबांचा विचाराच्या कार्यकर्त्याची बदनामी करणं, त्यांना खच्चीकरण करणं, आपसामध्ये झगडे लावणं हे विरोधकांचं काम आहे. परंतु आमची बाळासाहेब सरदे बाळासाहेबांच्या मार्गाच्या ही पळी मजबूत भीमाचा किल्ला आहे, तो असा ढासळणार, तो टक्कर देणार शेवटपर्यंत. आपल्या या आचारसंहितेपर्यंत कुठली सभा साहेबांची लागू शकते का ठाण्यात? हो नक्कीच, प्रयत्न चालू आहेत. कारण का, बाळासाहेबांची तब्येत बरोबर नव्हती आणि आता कुठे ते जरा एक दोन सभा त्यांनी घेतलेल्या आहेत. परंतु कार्यकर्त्यांना मी सांगितलेलं आहे, आपल्या सभापेक्षा आपण कार्यकर्त्यांनी काम करून दाखवावं. बाळासाहेब तर येणारच आहेत, येतीलच ते, परंतु जरी नाही आले तरी बाळासाहेबांचा जो आदेश आहे ते कार्यकर्ते सगळे काम करायला लागलेले आहेत आणि 100% या ठिकाणी आपल्याला यश मिळेल अशी मी आपल्याला सांगतो. नक्कीच गायकवाड साहेब, तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा. काही तरुण देखील आपल्या सोबत आहेत, मित्र काय सांगशील? वंचित बहुजन आघाडीचा प्रचार सध्या सुरू आहे, पंढरनाथ गायकवाडांची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे आणि प्रचारची रणधुमाळी आता कुठपर्यंत आली आहे? मी सांगू इच्छितो की मागील 15 वर्षापासून या कळव्या मुंब्रा विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास 60-70% जे आपले बांधव राहतात हे अत्यंत गरीब आहेत, हे सगळे झोपडपट्टीमध्ये राहतात आणि हे सर्वजण विकासापासून वंचित आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत, आरोग्य सुविधापासून वंचित आहेत, रस्त्याच्या कामांपासून वंचित आहेत. अनेक समस्या आता सांगायला गेलो तर जवळपास खूप मोठी यादी बनेल त्याची. मग या 15 वर्षांमध्ये आमच्या सन्माननीय आव्हाड साहेबांनी कामं केली कोणती, हा मला त्यांना प्रश्न ऍक्च्युअली विचारावा वाटतं. विकास कामं केली, विकास कामं केले, परंतु आमच्या जर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या बांधवांना जर न्याय मिळत नसेल तर त्यांना या पदावरती राहण्याचा अधिकार नाही असं मी मानतो. आणि याकरिताच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पंढरीनाथ गायकवाड यांच्यावरती जो विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. आणि मी असं मानतो की काही जण बोलतात की वन साईड आहे, दोन साईड आहे, तिघा जणांची लढत आहे, तिरंगी लढत आहे, परंतु माझ्या दृष्टिकोनातून मी असं मानतो की एकेरी लढत आहे आणि ते म्हणजे पंढरीनाथ गायकवाड आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की एकमेव असे उमेदवार आहेत की जे कळव्यातले स्थानिक आहेत आणि त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाहीयेत. आव्हाड साहेबांवरती 29 गुन्हे आहेत, नजीब मुल्ला साहेबांवरती 7 गुन्हे आहेत, आपले मनसेचे आहेत त्यांच्यावरती 3 गुन्हे आहेत. त्याच्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना येथे जनतेने नाकारलेलं आहे आणि पंढरीनाथ गायकवाड यांना स्वीकारलेलं आहे. येत्या 20 तारखेला याचं रूपांतर मतदानामध्ये होईल का आणि या चुरशीच्या लढाईमध्ये कशा पद्धतीने उमेदवार निवडून येण्यासाठी आपले प्रयत्न असतील? खऱ्या अर्थाने ही जी लढाई आहे ही आमच्या फक्त पक्षांची लढाई नाही आहे, ती ही आता जनतेची लढाई झालेली आहे. त्यामुळे ही जबाबदारी जनतेने त्यांच्या खांद्यावरती घेतलेली आहे. वंचित याचा अर्थ इथे असा लागलेला आहे की जे इथल्या समस्या, प्रश्न या सगळ्या गोष्टींपासून जे वंचित आहेत ते वंचितचे कार्यकर्ते झालेले आहेत आणि ते प्रचार करत असल्यामुळे आमचा भार खूप कमी झालेला आहे. त्यामुळे ती जबाबदारी त्यांनी हाती घेतलेली आहे, जनतेने स्वतः ही लढाई त्यांच्या हातात घेतल्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे, एवढं मी ठामपणे सांगतो. ही लढाई जनतेने हातात घेतली असं त्यांचं मत आहे. काही महिला कार्यकर्ते देखील आपल्या सोबत आहेत. काही तुम्हाला कसं वाटतं, उमेदवार दिलेला आहे पक्षाने, निवडून आणण्यासाठी कसे प्रयत्न केले जात आहेत? मेन म्हणजे काय माहित आहे, उमेदवार अगदी परफेक्ट आहे, तळागाळातला आहे, त्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे, प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे आणि ज्या माणसाला जाणीव असते ना तो माणूसच कार्य पुढे नेऊ शकतो. मग अशा तळागाळातल्या माणसाला आपण साथ देऊन प्रत्येकाने विजय केलाच पाहिजे. आणि ते इथल्या स्थानिक प्रश्नांवरती उमेदवार म्हणून तुम्ही कसं बघता त्यांना? त्यांनी इथल्या लोकांसाठी पुष्कळ कामं केलेली आहेत आणि ते करत राहतात.
कोणतीही अपेक्षा त्यांच्याकडे नसते. त्यांच्याकडे पद असो नसो तरी सुद्धा ते सतत कामामध्ये मग्न असतात आणि काम करत राहतात. त्यामुळे येथील लोक त्यांना प्रतिसाद देतील अशी माझी 100% गॅरंटी आहे. मतदारसंघ मोठा आहे, कळव्यापासून ते मुंब्र्यापर्यंत. या संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांची छबी ही कितपत लोकांपर्यंत पोहोचली आहे का, ते घेऊन जाण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? काय माहित आहे, सगळीकडे छबी त्यांची पोहोचलेली एक आहे. कारण वंचित बहुजन आघाडी, म्हणजे वंचित ह्या शब्दाचाच अर्थ असा होतो की आम्हाला काहीच फॅसिलिटी भेटलेल्या नाही आहेत, आम्ही सगळ्यापासून वंचित आहोत. त्याच्यामुळे त्या पक्षाचा उमेदवार न सांगताही त्यांचं नाव सगळीकडे जगजाहीर आहे. प्रश्नचिन्ह आहे त्यांच्या नावाचा आणि त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. सिलेंडर असा असतो की त्याच्याशिवाय आपण घरातलं जेवणही करू शकत नाही. आणि अशा मूलभूत ज्या गरजा आहेत अशी निशाणी असल्यामुळे साहजिकच ते 100% निवडून येणारच. अगदीच, घरातील गॅस सिलेंडर असो की जेणेकरून उमेदवाराला मिळालेली निशाणी ही देखील महत्वाची मानली जाते. आणि त्याच्यामुळे घराघरापर्यंत गॅस सिलेंडरचा उमेदवार हा वंचितच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतो असं महिला कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन क्षितिजसह मी मनीष गांगरुडे, न्यूज टाइम महाराष्ट्र, ठाणे.